संघर्ष में हम सब साथ में भारत माता की जय भारत माता की जय बिरला माता के जय भैया
या ठिकाणी आपल्या चौकामध्ये आदरणीय खासदार साहेब उमेदवारांनी जो परिक्रमा सुरू केलेली आहे त्याचा भूमिका काय आहे आपल्या गावकऱ्यांना माहित व्हावं. गेल्या 8-10 दिवसापासून जेव्हापासून आपल्याला माहित झालं की दादा या ठिकाणी परिक्रमा करणार आहेत, गिरणा परिक्रमा करणार आहेत, म्हणून या ठिकाणी पाशाजी पटेल या ठिकाणी आलेत, राजेंद्र सिंहजी आले, डॉक्टर राजेंद्र सिंहजी आलेत, आदरणीय वाघ मॅडम आलेत, आदरणीय आपले जिल्हाध्यक्ष आलेत, आदरणीय चंदूबाबा आलेत. आपण सर्वांची नेमकी काय भूमिका आहे हे राजकारण विरोधी पक्ष विरोधी भूमिका मी आदरणीय उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी विशद करावी. आदरणीय दादा साहेब बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, बोलो गिरणा माता की जय, बोलो गिरणा माता की जय. आज नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या कान्होद्या गावामध्ये केवळ आपल्या देशात नाही तर जगभरात पाण्याच्या विषयावर केवळ काम नाही तर सिद्ध करून मृतप्राय झालेल्या नद्या जिवंत करून आपल्या जीवन सुकर करण्याचं काम ज्यांनी केलंय, ज्यांना रमण नागेसेचे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले, असे जलपुरुष ज्यांची जगात ख्याती आहे, देशात ख्याती आहे, ते आपल्या कान्होद्यात आले, त्यांचं टाळ्या वाजून आपण पहिले मनावर स्वागत करूया. सोबत ज्यांना बांबू मॅन म्हणून संबोधलं जातं, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, असे पाशा पटेल साहेब हे देखील आज आपल्या कान्होद्या गावामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशामध्ये आपल्या गिरणीच्या पुनर्जीवनाच्या अभियानात सहभागी झालेले आहेत. उपस्थित जळगाव शहराचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे या ठिकाणी आहेत. मिनी मंत्रालय आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय आमदार रजनीताई या ठिकाणी आहेत. आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलेले माझे आमदार स्मिताताई वाघ या ठिकाणी आहेत. प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या आमच्या अध्यक्षा एक महिला म्हणून पाण्याचं महत्व काय म्हणून सहभागी झाले आहेत आणि उपस्थित जिल्हा परिषद उपाध्यक्षांपासून तर या ठिकाणी विविध संस्था संघटना पर्यावरण पाणी आणि एकंदरीत माणसाचं जीवन सुकरवण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे या भावनेने ओतप्रोत भरून आपण सगळे आलेले सर्व गिरणा मायेवर आपल्या गिरणा मातेच्या पुनर्जीवनाच्या अभियानात सहभागी झालेले माझे ग्रामस्थ बांधव कान्होद्यातले वडीलधारी मंडळी तरुण बांधव सर्वप्रथम मी सरपंचांना धन्यवाद देतो की गावातल्या माझ्या माता भगिनींनी सुंदर अशी रांगोळी काढून पुष्पाचा वर्षाव करून स्वागत केलं आणि गिरणा मातेचा हा जो आपला अभियान सुरू होतोय त्या अभियानाला एक ताकद देण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम एक कार्यकर्ता या नात्यानं गिरणीचा सुपुत्र या नात्यानं मी आपल्याला विश्वास नाही तर या यात्रेचा हेतू वचनपूर्वक सांगतो की राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या जातीच्या गटाच्या भेदाच्या पलीकडे जाऊन ज्या गिरणा मातेच्या जल आपण प्राशन करून तिच्या समृद्धीतून आमचं जीवन आपण जगतोय, लहानाचं मोठं होतंय, पिढ्यानपिढ्या आपल्या जगतायत, त्या गिरणा मातेला आम्हाला जिवंत ठेवून पुढच्या पिढीसाठी आम्हाला समृद्ध करता येईल का या उदात्त भावनेने ही यात्रा आपण सुरू केलेली आहे. आणि म्हणून या यात्रेतून आम्ही काही मोठे तज्ज्ञ नाहीये, पण जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायचं, त्यांचा अनुभव घ्यायचा, त्यांनी कसं देशात काम केलंय तो अनुभव घ्यायचा आणि मग तो अनुभव घेऊन आम्हाला गिरणेचं पुनर्वैभव कसं करता येईल. एकेकाळी माझी गिरणा माय 12-12 महिने भरून व्हायची, दुथडी व्हायची, मात्र आज आवर्तन आलं तर पावसाळ्यामध्ये असेल तर 10-12 दिवस फक्त वाहते. हे दुर्भिक्ष माझ्या गिरणा खोऱ्याच्या शेतकऱ्यांच्या पत्रिका यावं हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे आपल्याला काय करता येईल या भावनेने राजेंद्र सिंग साहेबांना विनंती केली की साहेब आपण या ते जयपूरहून आले दिल्ली, दिल्लीहून औरंगाबाद आणि आज औरंगाबादहून आज आपल्या कान्होद्या गावात आले आहेत. मला आनंद होतोय की पाण्याचं त्यांनी पाण्याला खऱ्या अर्थाने एक वेगळं विश्व देण्याचा प्रयत्न केला. पाण्यातून समृद्धी काय असते आणि ती पूर्णपणे लोप पावलेली समृद्धी पुन्हा आणण्याचं काम त्यांनी केलंय आणि तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गिरणीचा पुनर्वैभव करण्याच्या दृष्टिकोनातून केवळ बलून बंधारे हा एक त्याचा छोटासा भाग आहे,
की गिरणीवर आपले बोलून बंधारे झाले पाहिजे. त्या अनुषंगाने त्याचा प्रवास जो झालाय त्याचा जो अडथळा आहे ते दूर करण्यासाठी पाठबळ घेणे, सगळ्यांचं सहकार्य घेणे आणि त्यासोबत केवळ त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळे मिळून मग गिरणीचा जो काही काट आहे आपल्याला जिथून खऱ्या अर्थानं पाणी धरून शकते अशा वृक्ष लागवड करता येईल का, आम्हाला गाव पातळीवर प्रबोधन करता येईल का आणि आम्हाला एकंदरीत जे काही पावसाळ्याच्या 5-25 दिवसामध्ये पडणारं पाणी ते आम्हाला त्या ठिकाणी टिकून आमची गिरणा खळखळ निर्मळ वाहणारी पुन्हा एकदा बघता येईल का, हा अभ्यास वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेऊन हे अभियान आपण सुरू केलंय आणि म्हणून या अभियानाची सुरुवात आज कारंजा गावातून झाली आहे. दर शनिवारी रविवारी आम्ही ठरवलंय की 25-25, 20-20, 30-30 किलोमीटर पदयात्रेच्या निमित्तानं आणि एक परिक्रमेच्या निमित्तानं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटणे. आज सरजी जो जळगाव शहर आहे हमारा वो तकरीबन 6 लाख से ज्यादा उनकी लोकसंख्या है और जळगाव शहर का पूरा वेस्ट वाटर जो है सीवरेज वाटर है वो आज मेरे गिरना नदी में आता है. जो जल है जो हमारा जीवन है वो जल अगर प्रदूषित होता होगा तो हमारा जीवन अगर प्रदूषित होता होगा तो मुझे लग रहा है हम किस लिए काम कर रहे हैं, किस लिए जी रहे हैं और किस लिए इतनी भागदौड़ कर रहे हैं. इसलिए हमें समझना है कि क्या नदी की स्थिति है, क्या परिस्थिति है और उसमें बदलाव लाना होगा तो मिलके हम क्या कर सकते हैं ये समझने के लिए ये परिक्रमा है. ये परिक्रमा किसी पक्ष, किसी व्यक्ति या किसी गुट के विरोध में नहीं है. ये सबको साथ लेके गिरना माता को पुनर्जीवित करने के संकल्प लेके सबको साथ लेके हम अच्छा काम कर सकते हैं क्या. देश के आजादी का अमृत महोत्सव हम इस बार मना रहे हैं और अमृत महोत्सव वो हम अगले जनरेशन तक अच्छी तरीके से बनना समझना पाहिजे. तुम्ही म्हणशात भाऊ तू आहे राणी मग सांग तू कशाला आमले हिंदी बोली राहतो आणि कानदे वासियांना विश्वास देतो कुठल्याही पद्धतीने चमको टमको कुठलाही राजकीय इव्हेंट नाहीये. या यात्रेतून शाश्वत विकासाचा मार्ग आम्हाला शोधता येईल का, सस्टेनेबल अॅग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारता येईल का. आणि आज आम्ही बघतोय की वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने आम्ही जर वाटेवर चालत राहिलो तर बदलणार नाही आणि म्हणून निश्चितपणे ही यात्रा संपल्यानंतर एक आराखडा, एक प्लॅन तरुण संस्था गाव गाव करेल ते राव काय करेल आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपण या गिरणा पुनर्जीवनाचा एक अभियानातून आराखडा तयार करून प्रबोधन तयार करून मन तयार करायचा उद्देश या यात्रेचा आपला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्या कानदावासियांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आलेल्या राजेंद्र सिंग साहेब आणि पाशापटेल साहेब यांचं परत एकदा टाळ वाजवू की त्यांच्या पदक वर्षाने आज आमचं कानदा गाव त्या ठिकाणी झालंय आणि आमचं गिरणा खोर हे त्या ठिकाणी समृद्ध करण्याचा आम्ही सगळे मिळून एक संकल्प करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला गिरणा माता की. डॉक्टर राजेंद्र सिंहजी जे जल तज्ञ जागतिक लेवलचे, आपलं भाग्य आहे कानाडकरांचं की ते आज आदरणीय पाशापटेल सरांना सुद्धा बोलवायचं होतं पण वेळेच्या हे पाहून आदरणीय डॉक्टर राजेंद्र सिंहजी यांना मी आपल्या कानाडा गावामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. इतक्या लांबून दादाने सांगितलं इतक्या लांबून ते आपल्यासाठी इथं आले. मी आदरणीय राजेंद्र सिंहजींना विनंती करतो की आपल्या मनोरोग व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर राजेंद्र सिंहजी. श्री उमेश पाटिल जी ने जो कहा वो पूरा हो, वो पूरा होगा जब गिरणा नदी के दोनों किनारे के गांव और लोग एक साथ मिलकर करना चाहेंगे और नदी के काम को दलगत राजनीति से अलग मानकर. ये ना किसी कांग्रेस का काम है, ना बीजेपी का काम है, ना शिवसेना का काम है, ये नदी का काम है, सबका साझा काम है, राज समाज संत मौलवी सबका काम है. इसलिए सबको इस काम में जुटने की जरूरत है. इस काम में कोई भी राजनीतिक लाभ के लिए नहीं बल्कि समाज के शुभ के लिए काम करना है. ये नदी का काम लाभ का काम नहीं होता, ये काम शुभ का होता है. इसलिए मैं कानलदा गांव को, वहां के सरपंच को और आप सबको बधाई देना चाहता हूं कि आपके गांव से गिरनार नदी की यात्रा शुरू हुई.
अच्छी जगह से जब अच्छा काम शुरू होता है तो वो पूरा होता है। तो आप सब लोगों की भावना, आप सब लोगों का संकल्प इस यात्रा के साथ जुड़े तो ये नदी ठीक होगी। दोस्तों, मैं इतना ही कहना चाहता हूँ कि जब लोगों को लगने लगता है कि उनको अपना जीवन अच्छा करना है तो वो कर लेते हैं। मेरा राजस्थान बेपानी होके उजड़ गया था, गांव के गांव खाली हो गए थे और उस जमाने में रतौंधी रोग था। आज मेरे इलाके में एक भी आदमी को रतौंधी रोग नहीं है। हमारी 12 नदियां, 2 नदी महाराष्ट्र की अग्रणी और महाकाली जो सूखी हुई थी, अब वो सदा नीरा होकर बहती है पुनर्जीवित होने के बाद, और 2 नदी कर्नाटक की, इसलिए दोस्तों, और 8 नदी राजस्थान की। मेरे जैसा मामूली आदमी यदि 12 नदियों को पिछले 40 साल के काम से जीवित कर सकता है तो हमारे साथी श्री उन्मेश पाटिल जी और आप सब लोग, यहाँ के सरपंच और हमारी बहनें सब मिलकर यदि करेंगी तो आपकी गिरनार शुद्ध सदा नीरा होकर बहेगी। मैं जोर से नारा लगाना चाहता हूँ, इस गांव को बताना चाहता हूँ कि गिरनार यदि स्वस्थ है, गिरनार यदि बीमार नहीं है तो आप सब बीमार नहीं होंगे। यदि गिरनार बीमार होगी तो इस गांव के बच्चे भी, बड़े भी, जवान भी, सब बीमार होंगे। आपकी बीमारी गिरनार नदी की बीमारी के साथ जुड़ी हुई है। यदि आप गिरनार का इलाज करना चाहते हैं तो ये सही वक्त है, जब राज ने, समाज ने और संतों ने मिलकर इस पहल को आगे बढ़ाया। आप सबको बधाई, जय हिंद, धन्यवाद।